1980 दशकात दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपटांमध्ये आपल्या नटखट अदांनी तर कधी ग्लॅमरस रोल, प्रसंगी गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच सुप्रिया पिळगावकर. अभिनेते सचिन पिळगावकर यांचं नाव उच्चारताच सुप्रिया पिळगावकर हे नाव देखील आपसुकच आपल्या ओठांवर येतं आणि समोर उभी राहते तू तू मै मै सारखी मालिका, माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला अशी ही बनवा बनवी सारखे चित्रपट. अशा या गुणी आणि चतुरस्त्र सौंदर्यवान अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेऊयात. अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट रोजी झाला. योगायोग म्हणजे सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस सुद्धा 17 ऑगस्ट रोजी असतो. सुप्रिया पिळगावकर यांचं माहेरचं आडनाव सबनीस होतं. सुप्रिया पिळगावकर यांचा व्यावसायिक रंगभूमीवरती पाऊल पडलं ते म्हणजेच मधुकर तोरडमल यांच्या नाटकातून. तर दूरदर्शनवरील किलबिल या लहान मुलांच्या मालिकेतून सुद्धा त्यांनी सूत्रसंचालन केलेलं होतं. नवरी मिळे नवऱ्याला हा सुप्रिया पिळगावकर यांचा पहिला चित्रपट. सचिन पिळगावकर यांच्या आईनं सुप्रियाची शिफारस या चित्रपटाच्या मुख्य नायिकेसाठी सचिनकडे केली कारण तिनं साकारलेली किलबिल मधली मालिका त्यांना मनापासून आवडलेली होती. लिटिल थिएटरसह अनेक नाटकातून त्यावेळी सुप्रियाजींनी भूमिका केलेली असली तरी चित्रपटातून भूमिका करण्यास त्यांच्या आई वडिलांचा विरोध होता. मात्र सुप्रियाजींनी अगदी शांतपणे आईबाबांना यावर समजावून सांगितलं आणि त्यांच्याच परवानगीनं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाची नायिका होण्याचा त्यांना मान मिळाला. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटामुळे सचिन पिळगावकर आणि सुप्रियाजींची ऑन स्क्रीन केमिस्ट्री जितकी लोकप्रिय ठरली अगदी त्याच अदबीनं ऑफ स्क्रीन म्हणजेच खऱ्या आयुष्यातही त्यांचं प्रेम जडलं. सुप्रिया पिळगावकर यांना या भूमिकेसाठी पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे ही भूमिका त्यांना प्रसिद्धी, कारकिर्दीला वळण देण्यासोबतच व्यक्तिगत जीवनात प्रेम देणारी ठरली. 21 डिसेंबर 1985 साली सुप्रिया आणि सचिन पिळगावकर विवाहबद्ध झाले. दोघांमध्ये 10 वर्षांपेक्षाही अधिक अंतर आहे. सुप्रियाजींनी या लग्नाला होकार दिला तेव्हा त्या रुपारेल कॉलेजमध्ये FY Arts शिकत होत्या. सचिन पिळगावकर यांच्यासह सुप्रियाजींनी अशी ही बनवा बनवी, कुंकू, माझा पती करोडपती, नवरा माझा नवसाचा, आम्ही सात पुते, एक उलती एक या चित्रपटात एकत्रितपणे काम केलं. सुप्रियाजींनी कभी बीवी कभी जासूस, तू तोता मैं मैना, ससुराल गेंदा फूल, दिल्ली वाली ठाकुर गर्ल्स, कुछ रंग प्यार के ऐसे भी या हिंदी मालिका, तर दीवाने हुए पागल, आवारा पागल दीवाना, खूबसूरत, ऐतबार, ब्लफ मास्टर, हिचकी या चित्रपटातून सुद्धा कामं केली. पण त्यांची मुख्य भूमिका असलेली तू तू मै मै ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे कारण या मालिकेनं उच्चांक गाठलेले होते. या मालिकेच्या निमित्ताने त्यांची विनोदी शैली सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुप्रिया पिळगावकर यांनी आपले पती सचिनजींसोबत स्टार वाहिनीवरील नच बलिये सीझन 1 या सेलिब्रिटी कपल डान्स रियालिटी शोमध्ये सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावलं तर सोनी मराठी वाहिनीवरील एका डान्स रियालिटी शोच्या त्या जजसुद्धा होत्या. 2018 साली सुप्रिया पिळगावकर यांनी होम या वेबसिरीज विश्वातही पदार्पण केलं. 2019 साली सचिन पिळगावकर लिखित दिग्दर्शित अशी आशिकी चित्रपटाच्या निमित्ताने त्या निर्मात्या बनल्या. तर मंडळी हा होता सुप्रियाजींच्या आयुष्यातील काही ठळक गोष्टींवरती टाकलेला वेध. मंडळी आपल्याला सुप्रिया पिळगावकर यांची कोणती नाटकं त्याचप्रमाणे चित्रपट वेबसिरीज आणि मालिका आवडलेल्या हे आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका.